16 शत्रक्षय का एक हलवा चिल सोड़ते दीपुमाणी जो फलंदाज धावा करत होता त्याचा तो जेल होता तर तुम्ही जेल पकडायला पाहिजे अशा वेळेला तुम्ही जो धावांचा वेग आहे त्याच्यावर कुठेतरी तुम्ही कंट्रोल अंकुश आणू शकता नियंत्रण येऊ शकतो बाळ येस मात्र तो जेल सुटतो या ठिकाणी आणि केस बघायचे हा जेल सुटते फलंदाज किरण पवारला एक जीवदान मिळते आणि त्याचा वचपा किंवा त्याच जे मिळालेलं जीवदान आहे त्याचा किती तो फायदा उठवतो ते मात्र नक्की सुरुवात चांगली करून देतोय दोन्ही फलंदाज किरण पवार आणि फिल्डिंग चेंज नक्की करा पण जास्त वेळ घेऊ नका जास्त वेळ घेऊ नका सामन्याचा एक रिदम असतो तो तोडू नका विश्वनाथ पुढचा चेंडू त्यावेळी चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा भारनं उचली घेते चेंडूला ढकलून चेंडू सोड निर्धाव संपते विश्वनाथ जाधव मुंबईकडनं मारा करतोय थोडासा जलगती मारा विश्वनाथ राईट आम राम द विकेट पुन्हा एकदा चेंडू डॉट लेवल आहे गोळव्या गुड डिलेवरी गुड डिलेवरी मागचे दोन्ही चेंडू निर्धाव संपुष्टात आणतो येतो आणि ह्याला म्हणतात कम बॅक ह्याला म्हणतात पुन्हा एकदा चांगल्या स्थितीत आपल्या संघाला आणणं पुन्हा एकदा आत्मविश्वास संपादन करणं आणि पुन्हा एकदा धावसंख्येवरती अंकुश आणणं या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात मात्र तुमचा अटॅक चांगला असायला पाहिजे तुमचा कॉन्फिडन्स चांगला असायला पाहिजे जाधव उजव्या आता ना ओ वेल बॉल अगेन सुपर डिलिव्हरी वेल बॉल चांगला चेंडू आहे वेल बॉल विश्वनाथ सो सुपर सुमित बाद होतोय आणि चेंडू ही निर्धाव आहे इतना தெரிவிச்சுக்கிறது என்னன்னா செந்தம்பட்டி முத்தையனுக்கு நம்ம ஊர் காமாட்சிக்கு இன்னைக்கு ராத்திரி கரகாட்ட போட்டி நடக்க போகுது ஈ பாஷா மாலா ஏத்தி थैंक यू டிஜே ஹலி மூவி விநாயகர் ஈ தமிழ் பாஷா மாலா லாங்குவேஜ் ஏத்தி ஹி தமிழ் மீ சிக்கலோல சோதா धावसंख्या 16 नाही ते गोलंदाजचं कौतुक करेन विश्वनाथ जाधवचं ज्या पद्धतीने अचूकता त्याने दाखवले लाईन दाखवले भेदकता दाखवली डिप्रेस करायचा प्रयत्न केला सुमितला बांधून ठेवायचा प्रयत्न केला चार चेंडू टाकले त्या चार चेंडूमध्ये पहिला चेंडू कॅच उडाला नंतर लागोपाठ त्यांनी बांधून ठेवला सुमितला आणि जेव्हा एखादा बॅट्समॅनला बांधून ठेवतो तो नक्कीच पुढचा चेंडू अजून अटॅक कसा करता येईल हे दोन चेंडू डॉट गेले ते कव्हर करता कसा करता येईल हा प्रयत्न केला सुमित मात्र सुमितच्या लक्षात नाही आला बॉल कुठे गेले धावत गेले पुढे आणि त्यामुळे सुमित तर धावबादच्या रूपाने त्या ठिकाणी बाद होतो नाही पाडू धावबाद म्हणजे एक नाहक बळी असतो धावपाडू जर झेल बाद झाला असता किंवा विकेट गेली असती तर मान्य केलं असेल की तो डिस्प्लेड झाला थोडासा फलंदाज थोडासा एक मनस्थिती बिघडली किंवा तो सायकोलॉजिकल प्रेशरमध्ये मात्र धावपाच झालेला गडी कुठलाही फलंदाज जातो नाहक बळी असतो एक एक बहाल केलेली विकेट असते म्हणून त्यांनी श्रेयस कदमला लवकर पाठवले लक्षात घ्यायला पाहिजे कारण श्रेयसला चार षटकांचा सामना आहे जास्त ओव्हर्स मिळायला पाहिजे श्रेयसला जितके ओव्हर्स जास्त मिळतील तितकं तो अटॅक करू शकतो हा तो श्रेयस कदम आहे ज्याने भारतामार्फत खेळत असताना पाकिस्तानच्या समोर जहीर खालेला षटकार स्टेडियमच्या बाहेर मारला होता हे लक्षात घ्यायला पाहिजे सच अ डेंजरस क्रिकेट कॉंग्रॅच्युलेशन वेलकम वेलकम शेष वेल डन पुढचा चेंडू ओ वेल बॉल एब्सोल्युटली सुपर विश्वनाथ जाधव क्या बात है मान गए बॉस मागचे पाच ते चार चेंडू डॉट टाकते त्याचबरोबर तो किरण सुमितला तंबूजा रस्ता दाखवतो यावेळी चेंडूला ऑन साईडला बघायचा आहे चेंडू आणि बाद आणखीन एक फलंदाज बाद होते अत्यंत सुंदर गोलंदाजी विश्वनाथ प्रेक्षकांना नम्र विनंती आहे तुम्ही नक्की आनंद व्यक्त करू शकता नृत्य करू शकता एन्जॉय करू शकता मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नये नम्र विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय
अप्रतिम गोलंदाजी विश्वनाथ जाधव मार्फत सातत्याने अत्यंत सुंदर गोलंदाजी करत आहे, कारण पहिल्या षटकात 15 धावा गेल्या होत्या. अशा वेळेला दुसऱ्या गोलंदाजाच्या कांद्यावर केवढी मोठी जबाबदारी असते, केवढा दबाव असतो, मात्र त्या दबावाला बळी न पडता अत्यंत चांगली अचूकता दाखवत असताना, लक्षात घ्या पहिल्या बॉलला कॅच सुटला होता, पहिला बॉलला कॅच सुटला होता, नंतर तीन चेंडू डॉट टाकले, रनआउट घेतला त्याने त्या ठिकाणी सुमितला, आणि आता एक सुंदर जेल घेतला जातोय. अतिशय सुंदर गोलंदाजी विश्वनाथ मार्फत, आणि पहिल्या षटकात 15 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकात फक्त एकच धाव आलेली आहे. लक्षात घ्या, एकच धाव आलेली आहे. अप्रतिम अप्रतिम, एक इकॉनॉमिकल, एक पूर्णपणे तंत्रशुद्ध फलंदाजी केली, पूर्णपणे बांधून ठेवलं समोरच्या संघाला. ज्या पहिल्या षटकात 15 धावा येतात तिथे गोलंदाज किती फलंदाज किती हॅवी झाले, फलंदाज किती फुल ऑफ कॉन्फिडन्स असा, अशा फुल ऑफ कॉन्फिडन्स विश्वासाने खेळणाऱ्या फलंदाजांना बांधून ठेवलं आणि ह्याला म्हणतात ते ग्रेट गोलंदाज, ग्रेट ग्रेट बॉलिंग. नवीन फलंदाज